तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं बी बी एस लावर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला ब्लॉग आपण डायरेक्ट गाडीवरतो शूट करतो आहे, कारण की लेट झालेलो होतो आपण घरून निघतानाच. तर आज आपण जातो आहे शारदा लाईट्स अँड साऊंड यांने प्रोग्राम आयोजित केलेला आहे साऊंड आणि लाईटचा. तर त्या ठिकाणी एक्सपो आहे, तर तिथं आपण जातो आहे. तर सर्व काही बँड आणि डी जे यांच्यासाठी लाईट इफेक्ट्स आणि साऊंडचं प्रदर्शन आहे त्या ठिकाणी. तर आपण पण जातो आहे त्या ठिकाणी. सर्व बँड आणि डी जे मालक येणार आहेत. तर बघू तिथं गेल्यानंतर ना आपल्याला काय काय बघायला भेटतं आणि कशा प्रकारे सिस्टम आहे त्या ठिकाणी. डी जेचा वेगळा राहतो का एकत्र राहील ते काय आपल्याला आयडिया नाही आहे. तर आपण तिथं गेल्यानंतर सर्व काही बघू आणि कसं सेटअप राहील ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर आपण आता आपल्या गाडीमध्ये फ्युल टाकून घेऊ. पेट्रोल टाकायचं आपल्याला नवलनगरच्या पेट्रोल पंपावरती. तर पेट्रोल पंप पुढे भेटतील पण गर्दी खूप असते. तर या पेट्रोल पंपावरती आपण पेट्रोल टाकून घेऊ आणि लवकरच निघू आपण इथनं, कारण की आपल्याला 2:30 वाजून गेलेले आहेत. ऑलरेडी लेट झालेलो आहे आपण. सकाळचा 11:00 आणि संध्याकाळी 5:00 प्रोग्राम चालू राहणार आहे. तर आपलं पेट्रोल भरण्याचं काम चालू आहे आरतीमध्ये. आपण आता लगेचच पोचू धुळ्याला आणि जाऊ आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. पेट्रोल टाकून झालेलं आहे. तर या भिंतीवरती एक नंबर पेंटिंग्स केलेले आहेत. तर खूप छान वाटतं त्या पेंटिंग. जेव्हा आपण जातो मी धुळ्याला, तर त्या पेंटिंगांकडे लक्ष नेहमी जातं माझं. तर आपण आता धुळे हायवेला टच झालेलो आहे फाकण्या गावाजवळ. तर काय आता आपल्याला 10-15 मिनटं लागतील जवळपास. तर आपण लगेचच पोचू आणि डायरेक्टली आपण गोल्डन लीफ हॉटेलच्या ठिकाणीच, म्हणजे हॉटेलमध्येच तो प्रोग्राम आहे. तर मोठा मंडप टाकलेला आहे. मी मागच्या वेळेस धुळ्याला गेलो होतो त्यावेळेस बघितलेलं होतं मी. तर ट्रॅफिक पण खूप आहे आणि या ठिकाणी ट्रॅफिक नेहमी असते, ब्रिज छोटा असल्या कारणामुळे. आणि हा रोड पण थोडा छोटा आहे. तर पाणी मस्त पडलेला आहे धुळ्याकडे. तर नाला खूप पाणी जास्त दिसत होतं. तर आपली 40 गाव आणि आपलं पारोळा चौफुली लागलेली आहे आपल्याला आता. तर आता जवळच आहे आपले 2-3 किलोमीटर. तर आपल्याला थोडं आपल्या के टी एमच्या सर्व्हिसचं पण विचारून घेऊ आपण. आज मागच्या वेळेस खूप जळगावला जायचं राहून गेलेलं होतं. तर तिथं म्हणजे मटेरियल अवेलेबल नव्हतं स्पेअर पार्ट. तर आपण नंतर मध्ये नक्कीचा कॉल बॅक आल्यानंतर आपण काही गेलो नाही. तर तिथं विचारून घेऊ. तर आपलं 40 गाव चौफुली आणि आरतीची पण सर्व्हिसिंग करायची आहे. आणि साहेब अँड मसाव यांना विचारलेलं आहे मी. तर त्यांच्या गाडीचं काम 5-7 तारखेला चालू होणार आहे. तर आणि श्रीकृष्णा बँडची गाडी पण थोडी लेट येणार आहे. तर त्याच्यामुळे या दोघं गाड्यांचं काम थोडं वेटिंगवरती. तर आपली गोल्डन लीफ हॉटेल्स आलेली आहे. तर सर्व गाड्या लागलेल्या दिसत आहे आता. तर आपण डायरेक्टली मध्ये जाऊ. मोटरसायकल पार्किंग मध्ये आहे का? हो, मध्ये सर्व बँड आर्टिस्ट लोक दिसत आहे. तर आपण आता डायरेक्टली मध्ये जाऊ आणि फायनली आपण आता पोहोचलेलो आहे शारदा ऑडिओ लाईट्स धुळे असं बॅनरिंग वगैरे लावलेलं आहे. तर जाऊ आपण मध्ये. काय विषय दाखवतो मी तुम्हाला. पण सर्व बँडवाले आलेले आहेत. सर्व मागच्या साईडला पण थांबलेले आहेत. तर जाऊ आपण. आपली गाडी लावलेली आहे पार्किंगला के टी एम.
चला हां मित्रांनो, बघू शकता शारदा लाईट चालू आणि भारत बेंझ गाडीचं पण जाहिरात चालू इथं. एंट्री कसावर आपण एंट्री वगैरे करू या ठिकाणी. तर आपलं नाव वगैरे लिहून चालू आहे. सर्वे मंडळी चला जाऊ मॅडम. तर नाव लिहून झालेलं आहे आपला. तर सर बँड मंडळीवाले बँड पार्टीवाले मंडळी सर्वे थांबलेले आहेत आणि कूलरची यावेचा आनंद घेत आहे सर्वे. आणि समोर ट्रस्ट लावलेला आहे. तर आपण आपल्या मंडळींना बघू. तर सर्व बँड डी जे असोसिएशनवाले आलेले आहेत. तर तुम्हाला जवळून लायनर येत असतात. तर या ठिकाणी लायनरी वगैरे टांगलेले आहेत सर्व. आपले गणेश म्युझिकल कापडणे भैया दादा जिथे असतील त्यांनी डी जे कन्सोल जवळ यायचंय. लावासी स्टुडिओ मास्टर आउजा एन एक्स ऑडिओ एल एस हॅटॉन दक्स दक्स का काहीतरी कंपनी. तर सर्वांचं मिड बेस लावलेले सेटअप लावलेले आहे. अरे हॅटॉनचे नवीन बेस 26 वॅट मध्ये बघू शकता तुम्ही. या ठिकाणी साऊंड चेक चालू होत आहे आता. तर हा एक स्टुडिओ मास्टरचा पण बेस नवीन मॅग्नेट मध्ये दिसतो. साऊंड चेक चालू मित्रांनो आता. Thank you.
तर असं आपलं टॉप आहे त्या ठिकाणी, लायनरी टॉप चांगले त्यावर आता आवाजाचे पॉवर रॅम्प आलेले आहेत वाटतं नवीन. त्याच्या ठिकाणी माईक्स आहेत आणि स्पीकर ठेवलेले आहेत. आवाजाचं मिक्सर आहे. या ठिकाणी स्टुडिओ मास्टरचे पॉवर रॅम आहेत. या ठिकाणी मोठे मिक्सर मशीन आहे. तर सर्वात मोठा मिक्सर मशीन आहे मित्रांनो, किती चॅनल्स आहेत काय मला आयडिया नाही, पण सर्वात मोठा मिक्सर हा आहे आणि हा एक 2 नंबरला आहे. तर आपण अजून पुढे परत मिड बेस बघण्यासाठी जाऊ. कशा पाहिजे 200 वाटेल ना, 200 10,000. तर आता इकडे NX पॉवर रॅम आहे 16-01 22-01 28-01 काय नवीन पॉवर रॅम आलेले आहेत वाटतं आहे 26-01 18-01 काय 701 काय नवीन. पॉवर एम सर्वे तुम्ही समजलं पाहिजे, तुम्हाला पटलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही किती समोर येण्याची विनंती केली आहे. मिक्सर मशीन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वे माईक्स AL-X प्रोचे मित्रांनो आहे. समोर या मंडळी समोर AL-X ब्रँडिंग आहे. AL-X ब्रँड कसं किट वाजतं, कोणत्या कंपनीचं कसं वाजतं, तर तिकडच्या ठिकाणी बेसचा डेमो दाखवत आहे. तर आपण जाऊ तिकडे. पाठीमागे
लावा सी चार फुटीमध्ये 21 इंची बेस ऐकणार आहोत, त्याच्यासोबत आहे लायब्ररी 10 इंची. आपल्या सर्व व्यावसायिक बंधूंना सूचना, आता हा फक्त बेस वाजतोय. लावासी 21 इंची, इथे 4 बेस, 2 डिव्हिल कॅबिनेट. कॅबिनेटची खासियत अशी आहे की आपल्या स्वतः शारदा ऑडिओ यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे 21 इंची मध्ये. पॅड मास्टर फक्त 5 मिनिटं बेस वाजवा, 5 मिनिटं कंटिन्यू बेस वाजवा मंडळी. हे 21 इंची मध्ये लावासी, ही 4 फुटी कॅबिनेट आहे, आपलंच मॅन्युफॅक्चरिंग आहे शारदा ऑडिओ. याच्यासोबत आता फक्त मीड वाजवा प्याड मास्टर, मीड मीड हाईस नको, फक्त मीड. हे 10 इंची लावासी मीड आहे, जरा 5 मिनिटं वाजू द्या कंटिन्यू. याच्यासोबत 750 लावासी हाईस आहे, कंटिन्यू घ्या माऊली बोलत, कंटिन्यू वाजवा. आता गणपती उत्सव येत आहेत, बरीचशी मंडळी आपले ढोल ताशावर नाचणार आहेत. चालेल, एनएक्स ऑडिओ ढोल ताशा पॅटर्न. NX Audio 18 इंची मध्ये 4 फुटी कॅबिनेट, 12 इंची मीड. NX ऑडिओ चे हाईस आहेत 750. आता आपले भवंते इथं बुकिंगसाठी चर्चा चालू आहे. हर्षल भाऊ शेषन भवंते थांबलेले. तर आपलं पूर्ण फिरून गेलेलं आहे, फिरून आलेलं आहे. तर साऊंड जे चालू आहे डीजेसाठी, डीजेच्या सेटअपसाठी. तर इकडे बँडवाल्यांसाठी होतं, इकडच्या राईटला सेटअप लावलेला आणि मागच्या साईडला डीजेवाल्यांचा सेटअप लावलेलं आहे. आपला प्लाझ्मा आणि प्रेशर मिलचा सेटअप आहे वाटतं. आपला सर्व फिरून गेलेलं आहे. तर आपण आता आपला ब्लॉग आपण इथं संपू, एन्जॉय केला मी इथे साऊंड पण आला. आणि सर्वात 7 कंपनीचे न्यूज पे आपला 7 कंपनी आलेल्या होत्या साऊंडच्या. लावासी लावासी स्टुडिओ मास्टर हाऊस NX ऑडिओ LS-Anton आणि दासकाचा ब्रँड होता इथं. तर खूप सारे बँड भारी वाटले वाजलेले, सर्व साऊंड भारी वाजत होते. तर सर्व बँड आणि डी जे वाले आलेले आहेत. तर त्यांनी आता सर्व डी जे आणि बँड फाईट जे सेटअप आहे, इकडच्या साईडला डीजेचा सेटअप आहे आणि लाईट शो आहे शार्पी वगैरे. तर इकडच्या साईडला बँडसाठी लागणारे सिस्टम आहे, बायनरी बेस कॅबिनेट वगैरे.
तर सर्व आता बुकिंग चालू आहे. तर आम्ही बसलेलो आहे, थोडं उभं राहून राहून पाय दुखायला लागलेले होते आणि कूलरच्या हवेमध्ये आता थंडा म्हणजे गरम मी पण खूप होते थंडापाशा याच्यामध्ये तंबू मारलेला आहे. तर आता थोडा आम्ही रेस्ट करतो आहे. तर आपण आपला आराम झाल्यावरती आपण निघूवारीसाठी तर आपला ब्लॉग संपू. आपण इथं आता परत चालू झाला तुम्ही थोडं चालू करेन परत ब्लॉग कंटिन्यू करेन. तर बुक करण्यासाठी थोड्या टायमासाठी जे बँड जे आले त्यांच्यासाठी बुक करण्यासाठी थोडं थांबवलेलं आहे. तर बँड जे आले मालक मंडळी बुक करण्यासाठी ज्याचे त्याच्या कंपनी चॉईसनुसार गेलेले आता बुक करण्यासाठी चालू झालं. तर आपण परत चालू करू आपला ब्लॉग आपण इथंच संपवू. जय खानदेश.